उद्धव गटाचे खासदार विनायक राऊत हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। राऊत जी काय सांगाल तुम्ही तिथे बोलण्यासाठी जात होता आंदोलकांशी, मात्र पोलिसांनी तुम्हाला मध्येच अडवलं, तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया। खरं म्हणजे आंदोलकांना चिरडून काढा हा क्रूर निर्णय या बिंदे सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचाच आहे। आता तो एक जो मीडियावर पाजरा पावता जो बोलतोय सिंधुदुर्गातला तो आणि लोकांना मिसगाईड करायचा प्रयत्न करतोय, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची जी राजकीयाची जबाबदारी आणि लोकांचे रक्त सांडण्याची जी जबाबदारी आहे ही शिंदे सरकारला घ्यावीच लागेल। लोकांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्याशी चर्चा करायची नाही। आज उद्योग मंत्री पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फिरत आहेत, परंतु एकाला एकाही प्रतिनिधीला किंवा लोकांना भेटून त्यांची बाजू समजून घ्यायची नाही, उलट पोलिसांना आदेश द्यायचे आणि पुढे आले तर ठोकून काढा असं सांगायचं। हा निष्कृत्य हे राज्य सरकारचे हे प्रतिनिधी करतायत। जी मात्र राऊत जी, राजन साळवी यांच्या विरोधातही स्थानिक ग्रामस्थांचा रोष व्यक्त होताना इथे दिसतोय, या संदर्भात आपली प्रतिक्रिया। राजन साळवी आमच्या शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, ते लोकांच्या चाळूवरचं लोणी काढणारे ह्या भाजपाचे ज्या गिधाड आहेत त्यांच्यासारखे ते नाही आहेत आणि लोकांसाठी धावून जाणारे आहेत ते, आणि आजही ते माझ्यावर इथे बसलेले आहेत। नक्कीच आम्ही लोकांच्या बरोबर एकत्रित आहोत। जी तर राऊजी, पुन्हा एकदा तुम्ही प्रयत्न करणार आहात का आंदोलकांशी भेट घेण्याचे आणि दुसरं म्हणजे चर्चा करण्याची, कारण राजकीय जेवढेही नेते आहेत ते समाज माध्यमांवर आपली प्रतिक्रिया कळवत आहेत, मात्र कोणीही स्वतः तिथे पोहोचलेलं नाहीये। तुम्ही तिथे जात होतात मात्र पोलिसांनी मध्ये सडवलं, तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहात का त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांच्याशी त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा? या प्रसार माध्यमावर बकवासगिरी करणारे आमदार नितेश राणे किंवा भाजपचे जे भूमापी आहेत, दलाल आहेत, त्यांना जरा प्रश्न विचारा की प्रसार माध्यमावर बोलण्याच्या वेळी तुम्ही गावामध्ये का जात नाही। धन्यवाद राऊत जी, तुम्ही दिले।